महाराष्ट्रात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष आमने सामने आले त्याचं कारण ठरलंय ते म्हणजे केंद्र सरकारचं नवीन संसद भवन आणि त्याचं होणारं उद्घाटन शिवाय या संसद भवनाचं उद्घाटन देशाच्या राष्ट्रपती करणार नसून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत त्यामुळे हा वाद सुरू झालाय संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील दिलाय महाराष्ट्रात यावरूनच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत याविषयी बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ आणि ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांच्या ट्विटर वॉर रंगले काय झाले का जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून ठाकरे गटाकडून होणाऱ्या या संसद भवनाच्या टीकेवर चित्रा वाघ यांनी लिहिले विरोधी पक्षांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दृष्टिकोनाची अलर्जी आहे त्यातूनच लोकशाहीचं मंदिर नवीन संसदेच्या उद्घाटनाला विरोध करण्याची दुर्बुद्धी सुचली आहे हे सगळं संकुचित मनोवृत्तीचे पुतळे जनतेनं तीनशेपेक्षा अधिक खासदार संसदेत पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला काही पक्ष पन्नास खासदारांच्या पुढे गेले नाही काही पक्षांना भोपळा फोडता आला नाही तर काहींचा पक्ष चोरला नाही खऱ्या अर्थानं संसदेच्या कार्यक्रमाला बॉयकॉट करणाऱ्यांना जनतेनंच बॉयकॉट केले आणि दोन हजार चोवीसलाही तेच करेल असं ट्विट करत चित्रा यांनी महाविकास आघाडी आणि प्रामुख्याने ठाकरे गटाला डिवसलं त्यामुळे त्यांच्या या ट्विटला उत्तर देताना ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी ट्विट केले आणि त्या म्हणाल्या जागतिक स्तराच्या एकमेव महिला नेत्या तथा आमच्या लाडक्या चित्रा काकू आदिवासी महिला राष्ट्रपतींची तुम्हाला अलर्जी आहे का संसदेचे उद्घाटन राष्ट्रपती आणि त्यातल्या त्यात महिला राष्ट्रपती म्हणून त्यांच्या हस्ते केर्थ आलं असतं ना आणि बर का चित्रा वाघ काही पूर्ण देश ना असं ट्विट अयोध्या पोय यांनी वाघ यांना उत्तर देताना केलं त्यामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधकांच्या नव्या संसदेवरून वाद सुरू आहे त्यामुळे विरोधक आता या उद्घाटनाला येतील का हा वाद वाढेल का हे पाहणं महत्वाचं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका